भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहर कोषाध्यक्ष देवांशु प्रबाळे यांच्या माध्यमातून आमदार चषक 2023 नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले. पनवेल शहरातील लोकनेते दिबा पाटील शाळा येथील मैदानात 25 ते 26 फेब्रुवारी या दरम्यान ह्या नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या संघास 20,000 रुपये व भव्य चषक आणि द्वितीय संघास 10,000 रुपये व भव्य चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्रक्षण यांना भव्य चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अजय बहिरा, भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा सचिव चिन्मय समेळ, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, आयोजक देवांशु प्रभाळे यांच्यासह इतर मान्यवर आणि खेळाडू उपस्थित होते. देवांशु प्रभाळे, आपलं खरोखर अभिनंदन. आपण चांगल्या प्रकारे या इथे सामने आयोजित केलेले आहेत. आपल्याला नेहमीच मी सांगेन की भारतीय जनता पार्टी ही या इथे पनवेल शहरामध्ये चांगल्या प्रकारे युवकांना या इथे संधी भेटावी, मग ती खेळ असेल किंवा अभ्यास असेल किंवा त्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या इथे भारतीय जनता पार्टी ही नेहमी प्रयत्न करत असते हे मी आवर्जून सांगेन. मुळामध्येच आजचं स्पर्धात्मक असं युग आहे. या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला आकर्षक व्यक्तिमत्वाची आपल्याला अत्यंत आवश्यकता असते आणि आकर्षक व्यक्तिमत्व हे खेळामधून चांगल्या प्रकारे खेळाडू येतं तयार होत असतात आणि याच्यातून चांगल्या प्रकारचे आकर्षक व्यक्तिमत्वांच्यामुळे ह्या तरुणांना चांगल्या प्रकारे पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये संधी असते आणि म्हणूनच इथे युवकांना चांगल्यात चांगल्या प्रकारे संधी भेटावी यासाठी जास्तीत जास्त मैदानं तयार व्हावीत यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहत असाल की या इथे पनवेलमध्ये मैदानं नव्हती, फक्त एक नगरपालिकेचं मैदान, पूर्वीच्या काळामध्ये मिडल क्लास सोसायटीचं मैदान आणि हे इथलं मैदान एवढेच फक्त अस्तित्वामध्ये होते आणि त्याच्यामुळे खेळाच्या संध्या या कमी झालेल्या होत्या. परंतु या इथं आम्ही आग्रहाने हा ज्यावेळेला ही शाळा तोडली त्यावेळेला हे ग्राउंड हे आम्ही चांगल्या प्रकारे इथं बनवून घेतलेलं आहेच. आपल्याला माहितीच असेल की पनवेल महानगरपालिकेच्या मैदानावरती सुद्धा छत्रपती संभाजी महाराज मैदान या इथे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे त्या इथे 12 महिने चालणारं अशा प्रकारचं टिकणारं खेळता येणारं अशा प्रकारचं मैदान हे तिथं बनवण्यात येत आहे. त्याचबरोबर बार्किड यार्डमध्ये सुद्धा अशाच प्रकारे एक तिथे मैदान बनवण्यात येत आहे. त्याच्याच बरोबरीने इसगाव मैदान या इथं सुद्धा एक नवीन तिथं मैदान हे डेव्हलप केलेलं आहे जेणेकरून तरुणांना खेळायला भेटेल. ह्याच्याच सोबतीने आणखीन इथे तक्क्यावरती 14 एकरच्या क्षेत्रामध्ये एक मोठं असं मैदान जे शिवाजी पार्कच्या एवढं मोठ्या प्रमाणामध्ये मैदान इथं तरुणांना खेळायला भेटू शकेल अशा प्रकारचं मैदान हे आपण बनवत आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.